नमस्कार, मी डॉक्टर दीपाली मोरे साबळे. कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनमध्ये मी वैद्यकीय अधिकारी या पदावर आहे. आणि कोरोना COVID-19 जेव्हापासून सुरू झालं आहे 5 मेपासून, मी टाटा आमंत्रा इथल्या कोविड केअर सेंटरची मॅनेजमेंट बघते. आपल्याकडे दोन पद्धतीत आपण काम करतो. आपल्याकडे दोन बिल्डिंग्स आहेत, ग्रीन झोन आणि रेड झोन. ग्रीन झोनमध्ये आपण ते पेशंट ॲडमिट करतो ज्यांच्या फॅमिलीमधलं कोणीतरी पॉझिटिव्ह आलेलं आहे, आणि बाकीच्या फॅमिलीच्या लोकांना आपण इथे स्वॅब टेस्ट करण्यासाठी क्वारंटाईनला आणलं जातं. त्याच्यासाठी ग्रीन झोनमध्ये 2B बिल्डिंग आहे, आणि जे ॲक्च्युअल पॉझिटिव्ह आलेले असतात त्यांना आपण 2A बिल्डिंगमध्ये ठेवतो. आपल्याकडे आत्ताच्या घडीला वर्किंग स्टाफमध्ये बघायला गेलं तर 11 मेडिकल ऑफिसर आहेत, 20 वॉर्ड बॉय आहेत, 8 सिक्युरिटीज आहेत, हाऊसकीपिंगचा स्टाफ त्याच्या व्यतिरिक्त वेगळा आहे. सेम टाईम नर्सेस आपल्याकडे 18 आहेत. ह्यांच्यावरती आपण टाटा आमंत्राची धुरा गेले मार्चपासून चालवतो आहोत. ट्रीटमेंट प्लॅन समजा बघितला गेला तर इथे ॲडमिट झाल्यावर पेशंटला आपण 5 दिवसाचे मेडिसिन्स देतो. जो पॉझिटिव्ह पेशंट आहे, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, अझिथ्रोमायसिन, विटॅमिन सी, रॅनटॅक आणि ORS. त्याच्या व्यतिरिक्त पेशंटला जे काही इतर कंप्लेंट असतील त्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते. वास्तविक हे कोविड केअर सेंटर आहे, ज्याला विलगीकरण कक्ष म्हटलं जातं. पॉझिटिव्ह पेशंटसाठी आपण 5व्या मजल्यावरती एमर्जन्सी वॉर्ड तयार केलेला आहे, जिथे पेशंटला ऑक्सिजनची कमतरता जर झाली, सॅच्युरेशन जर कमी आलं तर ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. बाहेर बेड बुक होईपर्यंत पेशंटला स्टेबलाइज करणं ही एका डॉक्टरची जबाबदारी असते, आणि ती आम्ही निभावतो आहोत. 5व्या मजल्यावर 24/7 7 दिवस कंटिन्यू रोटेशनमध्ये डॉक्टर अवेलेबल असतात. सेम टाईम रेड झोनमध्ये एका डॉक्टरला आपण 4 फ्लोअर डिवाईड केलेत. एकेका डॉक्टरची एक टीम आपण बनवली आहे. प्रत्येक डॉक्टरसोबत 2 नर्सेस, 1 वॉर्ड बॉय आणि 1 सिक्युरिटी. त्या डॉक्टर 9 ते 5 ह्या वेळेत काम करतात, आणि एमर्जन्सी वॉर्डचे 5व्या मजल्यावरचे डॉक्टर हे 24/7 शेड्यूल्समध्ये काम करतात, मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईटमध्ये. 6 माळ्यापासून तर 23 माळ्यापर्यंत हा आपण पॉझिटिव्ह झोन केलेला आहे. एका माळ्याला 57 खोल्या, एका रूममध्ये 2 कॉट्स, म्हणजे 2 पेशंट्स. तर असे आपल्याकडे दोन्ही विंग पकडल्या, ए आणि बी, असं पकडलं तर हे 490 बेड्स 2B मध्ये आणि 1,950 बेड्स आपल्या 2A मध्ये, असे 2450 बेड्स आपल्याकडे व्यवस्था आहे. आपण एका वेळेस 2450 लोकांना ॲडमिशन करतो केलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याकडे स्वतः 24/7 पाण्याची व्यवस्था आहे, ज्या आंघोळींना म्हणजे सगळ्या गोष्टी विधेसाठी प्रत्येक, आणि एका म्हणजे एक रूम हा कम्प्लीट एक वॉर्डरूम किचन असल्यामुळे त्यांना अटॅच आलं बाथरूम आहे, स्वच्छ आहे. ह्या ठिकाणी 24/7 हाऊसकीपिंगची व्यवस्था आहे, कॅन्टीन केटरिंगची व्यवस्था आहे, जी सकाळी संध्याकाळ 2 टाईम चहा, 1 टाईम नाश्ता आणि 2 टाईम जेवण असं त्यांना दिलं जातं. आणि 24/7 सिक्युरिटी सर्व्हिसेस आहे. ड्रेनेजची व्यवस्था वेगळी आहे. सॅनिटायझिंग आपण प्रत्येक 4-4 तासाला आपण प्रत्येक फ्लोअर हाऊसकीपिंगच्या मार्फत करत असतो. अभियांत्रिकी सेवेच्या बाबत म्हटलं तर आम्ही प्रत्येक रूममध्ये 2 बेड दिलेले आहेत, गादी आहे, बेडशीट पुरवलेल्या आहेत. प्रत्येक येणाऱ्या पेशंटला आम्ही टूथपेस्ट, ब्रश, साबण इत्यादी सोयीसुविधा, ज्या त्यांना घरनं येताना आणणं गैरसोयीचं होतं किंवा काही लोकांनी आणता आले नाहीत, अशा सर्व रुग्णांना आम्ही त्या प्रोव्हाइड करतो, आणि ही सर्व सेवा फ्री ऑफ कॉस्ट आहे. येथे येणारं प्रत्येक वाहन, ॲम्ब्युलन्स असो किंवा प्रवाशांना घेऊन जाणारी नंतरची बस सेवा असो, ही प्रत्येक वेळी सॅनिटाईज करूनच इथनं पाठवली जाते, त्या ज्या जेणेयोगे कोरोनाचा प्रसार आपल्याला थांबवता येईल आणि तो आपल्या महापालिका क्षेत्रात पसरणार नाही याची दक्षता घेतली जाते. हे कोविड केअर सेंटर चालवण्यासाठी आम्हाला वेळोवेळी माननीय आयुक्त महोदय, तसेच माननीय महापौर आणि इतर पदाधिकारी यांचे नेहमी मार्गदर्शन लागते. आम्हाला ज्या काही आवश्यक गोष्टी आवश्यक आहेत त्याचा आम्ही आयुक्तांकडे पाठपुरावा केल्यावर त्या निश्चितच पूर्ण होतात, आणि या सर्वांच्या पाठबळामुळेच हे काम आम्ही करू शकत आहोत.